नमस्कार मित्रांनो, आज आपण स्पेसिफिक रिलीफ ॲक्टवर तिसऱ्या नंबरचा व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, मी यापूर्वी स्पेसिफिक रिलीफवर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत. सिव्हिल प्रोसिजर कोडवरती सुद्धा 4 ते 5 व्हिडिओ बनवलेले आहेत. स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा जो पहिला व्हिडिओ आहे तो सेक्शन 1 ते 8 पर्यंतचा आहे, आणि 2 नंबरचा व्हिडिओ सेक्शन 9 ते 14 ए, 16 आणि 20 ह्या एवढ्या सेक्शन्सवरती तो आधारित आहे. तो व्हिडिओ खूपच मोठा झाला, 45 मिनिटाचा झाला, म्हणून मी तो व्हिडिओ कट केला. आणि आता हा नवीन 3रा नंबरचा व्हिडिओ जो 20 ते 25 मिनिटाचा आहे तो आपण अपलोड करूया. ह्यामध्ये आज आपण सेक्शन 15, सेक्शन 17, 18 आणि 19 या 4 सेक्शनचा विचार करूया. मित्रांनो, हे 4ही सेक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सेक्शन 17 जो आहे तो सेक्शन 13 बरोबर वाचायचा आहे. सेक्शन 13 काय म्हणतो की जर समजा एखाद्या व्यक्तीला इम्परफेक्ट टायटल असेल आणि त्याने जर इम्परफेक्ट टायटल असताना आपली प्रॉपर्टी एखाद्याला विकली किंवा आपली प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीला भाड्याने देण्याचा करारनामा केला, तर जो पर्चेसर आहे किंवा जो भाड्याने घेणार आहे त्याचे काय अधिकार आहे याबाबतचा उल्लेख सेक्शन 13 मध्ये केलेला आहे. सेक्शन 17 हा सेक्शन 13 चे अगदी उलट आहे. सेक्शन 17 ची जी लँग्वेज आहे ती आपण पाहूया. सेक्शन 17 काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट टू सेल ऑर लेट प्रॉपर्टी बाय वन हू हॅज नो टायटल नॉट स्पेसिफिकली एनफोर्सेबल. अर्थात ज्या व्यक्तीला टायटल नाही त्या व्यक्तीने जर समजा अशी प्रॉपर्टी विकण्याचा खरेदीदाराबरोबर व्यवहार केला किंवा भाडेकरार केला, तर असा वेंडॉर, असा जमीन विकणारा जो व्यक्ती आहे त्याला टायटल नसल्यामुळे तो जर कोर्टात गेला तर त्याला स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळवता येणार नाही. थोडक्यात, त्या व्यक्तीला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली स्पेसिफिक परफॉर्मन्स एनफोर्समेंट करून घेता येणार नाही. याची जी लँग्वेज आहे मी आपल्याला आता वाचून दाखवतो. छोटा सेक्शन आहे पण लगेच समजून जाईल. कॉन्ट्रॅक्ट टू सेल ऑर लेट प्रॉपर्टी बाय वन हू हॅज नो टायटल नॉट स्पेसिफिकली एनफोर्सेबल. मित्रांनो, यातलं सब सेक्शन 1 काय म्हणतो, या कॉन्ट्रॅक्ट टू सेल ऑर लेट इमोबल प्रॉपर्टी कॅनॉट बी स्पेसिफिकली एनफोर्स इन फेवर ऑफ वेंडॉर ऑर लेसॉर. लेसॉर आणि वेंडॉर ह्याच्या फेवरमध्ये जर इम्परफेक्ट टायटल असेल तर स्पेसिफिक परफॉर्मन्स एनफोर्स करता येणार नाही. आणि त्याकरता 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. त्या कंडिशन्स कोणत्या आहेत त्या आपण बघूया. त्यात क्लॉज नंबर A आणि B दिलेला आहे. क्लॉज नंबर A काय म्हणतोय, हू नोईंग हिमसेल्फ नॉट टू हॅव एनी टायटल टू द प्रॉपर्टी हॅज कॉन्ट्रॅक्टेड टू सेल ऑर लेट द प्रॉपर्टी. पहिली कंडिशन की ज्या व्यक्तीला हे माहीत आहे की त्याला त्याच्या प्रॉपर्टीबद्दल टायटल नाही तरी देखील त्याने त्या प्रॉपर्टीचा व्यवहार केला. व्यवहार म्हणजे विकण्याचा किंवा भाड्याने देण्याचा व्यवहार केला. आता कंडिशन नंबर 2 काय म्हणतोय, हू, पहिला शब्द आहे हू. आता आपण काय करू, यातली मधली एक लाईन वगळून वाचूया. हू कॅनॉट ॲट द टाइम फिक्स्ड बाय द पार्टीज, ज्या वेळेला करारनामा झाला त्यावेळेला, ऑर बाय कोर्ट फॉर द कम्प्लिशन ऑफ सेल ऑर लेटिंग गिव द परचेसर ऑर लेसी अ टायटल फ्री फ्रॉम रिझनेबल डाऊट. म्हणजे जो व्यक्ती ज्यांनी करारनामा केला त्यावेळेला त्याला हे माहीत आहे की मी टायटल फ्री प्रॉपर्टी देऊ शकत नाही, आणि त्यावेळेला त्यांनी असा विचार करून दिला की ह्या प्रॉपर्टीवरती माझा अधिकार आहे, मला अधिकार आहे, मला टायटल आहे, तरी देखील त्याला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करता येणार नाही. अशी ही सेक्शन 17 ची सबसेक्शन 1 आणि क्लॉज A आणि B ची लँग्वेज आहे. आता सबसेक्शन 2 काय म्हणतोय ते आपण बघूया. द प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 1 शाल ऑल्सो अप्लाय ॲज फार ॲज मे बी टू द कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल ऑर हायर ऑफ मोबल प्रॉपर्टीज. सबसेक्शन 2 जे आहे ते असं म्हणत आहे की सबसेक्शन 1 मध्ये ज्या कंडिशन्स, ज्या तरतुदी आहेत
त्या जरी इमोबल प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे तरी देखील त्या मूवेबल प्रॉपर्टींना सुद्धा लागू होतात. म्हणजे मूवेबल प्रॉपर्टीचा जर खरेदी मूवेबल प्रॉपर्टी जर खरेदी केली किंवा हायर परचेस अग्रीमेंट केला तरी देखील ह्या सर्व कंडिशन्स लागू आहेत. मित्रांनो, सबसेक्शन 2 जी लँग्वेज आहे तीच लँग्वेज सेक्शन 13 सबसेक्शन 2 लँग्वेज आहे. आपण बघून घ्या, त्यामध्ये कोणताही फरक नाही, सेम टू सेम वर्ड्स यूज केलेले आहेत. आता आपल्या एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, की सेक्शन 13 जो आहे तो खरेदीदारांच्या अधिकाराबाबत आहे, किंवा भाडेकरू भाडेकरू ज्यावेळेला प्रॉपर्टी घेणार आहे आणि जो प्रॉपर्टी देणार आहे त्याला टायटल क्लिअर नव्हता आणि त्यांनी प्रॉपर्टी दिली तर भाडेकरू किंवा जो घेणार आहे त्याचा काय अधिकार असतो त्याबाबत आहे. आणि 17 जो आहे तो असं म्हणतो की जो मालक आहे जो वेंडर आहे त्यांना त्याला जर टायटल क्लिअर नसताना त्यांनी जर प्रॉपर्टी कोणाला विकली किंवा भाड्याने दिली तर त्याला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करता येणार नाही याबाबत आहे. मित्रांनो, आता आपण सेक्शन 15 वाचूया. सेक्शन 15 काय म्हणतोय? सेक्शन 15 असं म्हणतोय की हु मे ऑप्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स, म्हणजे अशी कोण व्यक्ती आहे ज्याला स्पेसिफिक परफॉर्मन्स करून घेता येईल. आणि ह्याच्या उलट सेक्शन 19 आहे तो असं म्हणतो की कोणाच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स करून घेता येईल. म्हणजे ह्याच्यामध्ये यादी दिलेली आहे, लिस्ट दिलेली आहे, कोणकोण व्यक्ती आहेत की ज्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स करून घेता येईल. आणि 19 अशी यादी दिली आहे, असे ते कोण व्यक्ती आहेत की ज्यांच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स करून घेता येईल. मित्रांनो, सेक्शन 15 जी लँग्वेज आहे ती थोडी किचकट आहे, ती आपण व्यवस्थित समजून घेऊया. सेक्शन 15 असं म्हटलंय, हु मे ऑप्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड बाय दिस चॅप्टर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट मे बी ऑप्टेन्ड बाय. कोण ऑप्टेंड करू शकतो? मे बी ऑप्टेंड बाय एनी पार्टी देअर टू. एनी पार्टी देअर टू याचा अर्थ, देअर टूचा अर्थ अग्रीमेंटमधल्या पार्टीज, देअर टू किंवा करारनाम्यामधल्या पार्टीज. एनी पार्टी देअर टू कॅन ऑप्टेन द स्पेसिफिक परफॉर्मन्स. नंबर 2 म्हणजे बी, द रिप्रेझेंटेटिव्ज इन इंटरेस्ट ऑर द प्रिन्सिपल ऑफ एनी पार्टी देअर टू. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा समजा वारला, त्याचा जो इंटरेस्ट ज्याला मिळणं क्रिएट होणार आहे दुसऱ्या व्यक्तीला, त्याचे वारसदार, लीगल रिप्रेझेंटेटिव्ज इन इंटरेस्ट ऑर द प्रिन्सिपल, हे असे व्यक्ती दावा दाखल करू शकतात. इथे सुद्धा असंच म्हटलेलं आहे, ऑफ एनी पार्टी देअर टू, म्हणजे जो व्यक्ती आहे तो जर मेला, करारनाम्यामधला जो व्यक्ती मेला तर त्याचे वारसदार दावा दाखल करू शकतात असं म्हटलं आहे. प्रोव्हाइडेड, इथं प्रोव्हाइडेड शब्द वापरलेला आहे. आणि जे प्रोव्हिजो दिलेलं आहे ते काय म्हणतं माहिती आहे का? ते असं म्हणतं की जर एखादा ॲग्रीमेंट स्किल, लर्निंग, सॉल्वन्सी किंवा पर्सनल क्वालिफिकेशनवरती अवलंबून असेल तर अशा परिस्थितीमध्ये लीगल रिप्रेझेंटेटिव्हला सुद्धा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करता येणार नाही. किंवा त्या ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलेलं असेल की हा करारनामा फक्त तुमच्या आणि माझ्या दरम्यान आहे तरी आणि आपल्या वारसदारावरती हा लागू नाही तर मग लीगल रिप्रेझेंटेटिव्हला असा दावा दाखल करता येणार नाही. मित्रांनो, अशा प्रकारचे जे दावे असतात, अशा प्रकारचे जे ॲग्रीमेंट असतात हे जनरली चित्रपटसृष्टीमध्ये फार व्यवस्थित पणे वापरले जातात किंवा त्यांचा वापर केला जातो. मी एक एक्झाम्पल देतो. एक व्यक्ती आहे, त्याने बीला हायर केलेला आहे, किंवा त्याने बीला सांगितलं की तू माझ्या थिएटरमध्ये गाणं म्हणायचं आहे. आता बी समजा गाणं म्हणत आहे, परंतु बी हा वारला, तर ए बीच्या वारसदारांना किंवा बीचे वारसदार ए विरुद्ध असा कोणताही दावा दाखल करू शकत नाही की बाबा माझ्या वडिलांच्यावर तुमचा असा करारनामा झाला होता आणि आता मी गाणं म्हणणार आहे. किंवा बी जो आहे तो व्यक्ती वारला, तुमचा वडील होता तो वारला, त्याच्या जागी आता तुम्ही गाणं म्हणणार नाही. हे पर्सनल क्वालिफिकेशनवर जे ॲग्रीमेंट असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचा लीगल रिप्रेझेंटेटिव्हला कोणताही अधिकार राहत नाही. ह्याच्यामध्ये अनलेस एक शब्द वापरलेला आहे, अनलेस सच पार्टी हॅज ऑलरेडी परफॉर्म्ड हिज पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट.
or performance thereof by his representatives in interest or his principal has been accepted by the other party. Unless जर समजा त्यातला पार्ट परफॉर्मन्स झालेला असेल तर मात्र लीगल रिप्रेझेंटेटिव्हला अधिकार आहे. मी एक एक्झाम्पल आपल्याला पुन्हा देणार. ए ने ए एक व्यक्ती आहे, त्याने बीला असं सांगितलं होतं की तू माझं चित्र बनव, तैलचित्र बनवायचं आहे. तैलचित्र आपण म्हणतो ना मोठा फ्रेम, तर तैलचित्र बनवायचं आहे. त्याची किंमत त्याने फिक्स केलेली आहे 50,000 रुपये. आणि तैलचित्र बी ने बनवला आणि त्याच्यानंतर तो मेला. तर आता एला असा अधिकार आहे तो बीच्या विरुद्ध दाखल करू, बीच्या वारसदाराविरुद्ध असा दावा दाखल करू शकतो की तुमच्या वडिलांनी माझ्यावर असा करारनामा केला होता, माझा तैलचित्र बनवायचा, तो तैलचित्र त्यांनी बनवलेला आहे, मी त्याचे 50,000 रुपये जी त्याची फी होती त्याला दिलेली आहे, तो तैलचित्र तुमच्या घरात आहे, तो तुम्ही मला देऊन टाका. जर बीचे वारसदार सी याने जर तो दिला नाही तर मग मात्र एच्या एला हा अधिकार आहे बीच्या विरुद्ध, बीच्या वारसदाराच्या विरुद्ध दाखल दावा दाखल करण्याचा. अच्छा हीच गोष्ट आपण आता उलटी घेऊया. समजा बी हा तैलचित्र त्यांनी बनवून ठेवलेला आहे, पिक्चर बनवलेला आहे, आणि बीचा जो वारसदार आहे त्याला माहीत आहे की बाबा आपल्या घरामध्ये त्याचा फोटो ठेवलेला आहे एचा, त्यांनी घेऊन जावा म्हणजे आपले 50,000 रुपये त्यांनी फी द्यावी आपल्याला. त्यांनी एला सांगितलं बाबा माझ्या वडिलांनी तुमचं तैलचित्र बनवून ठेवलेलं आहे, तो तुम्ही घेऊन टाका, आमची फी देऊन टाका, परंतु ये म्हणतो मला गरज नाही आहे. मग आता बीचा जो वारसदार आहे ए सॉरी सी, तो एच्या विरुद्ध कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि सांगू शकतो की बाबा तुमचा तैलचित्र बनवलेला आहे आणि तो स्पेसिफिक परफॉर्मन्स कोर्टाकडनं करून घेऊ शकतो. मित्रांनो ए आणि बी झाला, हे दोन्ही थोडेसे विचित्र शब्द आहेत म्हणून मी आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यानंतर क्लॉज नंबर सी, सी काय म्हणतोय, वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज सेटलमेंट ऑन मॅरेज. ज्या वेळेला एखादा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सेटलमेंटवरती आहे, मॅरेज बद्दल त्याचा इन्स्ट्रुमेंट आहे, ऑर अ कॉम्प्रोमाइज ऑफ डाऊटफुल राईट्स बिटवीन मेंबर्स ऑफ द सेम फॅमिली, त्याच सेम फॅमिलीमध्ये त्यांचे जे राईट्सबद्दल काहीतरी डाऊट्स आहेत, तर एनी पर्सन बेनिफिशियली एन्टायटल देअर टू. आता ही जी भाषा आहे ही एकदा पुन्हा वाचूया म्हणजे तुमच्या पुन्हा लक्षात येईल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे. वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज अ सेटलमेंट ऑन मॅरेज, जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो मॅरेजच्या सेटलमेंटबद्दल आहे. ऑर अ कॉम्प्रोमाइज ऑफ डाऊटफुल राईट्स बिटवीन मेंबर्स ऑफ द सेम फॅमिली, त्या सेम फॅमिलीमध्ये त्यांच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज झालेलं आहे, त्यांची राईट्सबद्दल काहीतरी डाऊटफुल आहे, तर अशा वेळेला ज्या व्यक्तीला बेनिफिट मिळणार आहे, जो बेनिफिशियर आहे, ती व्यक्ती कोर्टामध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकते. मी आपल्याला इथे एक एक्झाम्पल देणार आता म्हणजे आपल्या पिक्चर क्लिअर होईल. ए एक व्यक्ती आहे आणि बी एक दुसरी व्यक्ती आहे. ए ची मुलगी आणि बीचा मुलगा, ए ची मुलगी बीचा मुलगा, आणि ह्यांनी दोघांनी ठरवले की आपल्या दोन्ही मुला मुलींचं आपण लग्न लावूया. शिवाय बीने असा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे की तुमच्या मुलीचं माझ्या मुलाबरोबर लग्न झाल्यानंतर त्या मुलीला मी म्हणजे बी दर महिना 5,000 रुपये खर्चापोटी देणार आहे, आणि लग्न झाल्यानंतर बी काही पैसेच देत नाही. तर एची जी मुलगी आहे तिचं लग्न झाल्यानंतर तिला जर बी 5,000 रुपये महिना देत नसेल तर एची मुलगी बीच्या विरुद्ध असा दावा लावू शकते की बाबा लग्नापूर्वी असा कॉन्ट्रॅक्ट झाला होता, मी त्याची बेनिफिशियरी आहे, तुम्ही मला माझे 5,000 रुपये द्या. अशा वेळेला ती स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकते. मित्रांनो पुढचा जो क्लॉज आहे डी ई एफ, हे तीन जे आहे हे ह्याच्यामधली भाषा सुद्धा थोडीशी विचित्र आहे, ते आपण पहिले समजून घेऊया. डी काय म्हणतो, वेअर अ कॉन्ट्रॅक्ट हॅज बीन रेंटर्ड इन टू बाय अ टेनंट फॉर लाईफ इन ड्यू एक्सरसाइज ऑफ अ पॉवर द रिमाइंडर मॅन. ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर असा करारनामा करतो की लाईफ टाईम ही प्रॉपर्टी तुझ्याकडे राहील, तुझ्या लाईफ टाईमच्या नंतर ही प्रॉपर्टी तिसऱ्या व्यक्तीला जाणार आहे. जो तिसरा व्यक्ती आहे त्याला आपण रिमाइंडर मॅन म्हणतो. आता मी एक्झाम्पल देतो मग आपला हा पिक्चर क्लिअर होईल. ए एक व्यक्ती आहे, त्याने आपली प्रॉपर्टी बीला दिलेली आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की लाईफ टाईम ही प्रॉपर्टी बी तुझ्याकडे राहील, तुझ्या मेल्यानंतर ही प्रॉपर्टी सीकडे गेली पाहिजे, असा एक ॲग्रीमेंट झालेला आहे.
आता लाईफ टाईममध्ये ज्या वेळेला ही प्रॉपर्टी बीकडे होती, बी वारल्यानंतर ही प्रॉपर्टी कोणाकडे जाणार आहे, सीकडे जाणार आहे. सी जो आहे त्याला आपण रिमाइंडर मॅन म्हणतो, म्हणजे रिमाइंडर मॅन जो आहे त्याला दावा दाखल करण्याचा अधिकार आहे. जर बीच्या वारसदारांनी बी मेल्यानंतर सीला ही प्रॉपर्टी दिली नाही तर सीला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करता येईल. पुढचा घेऊया आपण आता ई, अ रिव्हर्शनर इन पजेशन. म्हणजे ई मध्ये असं म्हटलेलं आहे की अ रिव्हर्शनर इन पजेशन वेअर द अग्रीमेंट इज अ कोव्हेनंट एंटर्ड इन टू विथ हिज प्रीडिसेसर एंटायटल्ड अँड द रिव्हर्शनर इज एंटायटल्ड टू द बेनिफिट ऑफ सच कोव्हेनंट. म्हणजे रिव्हर्शनर इन पजेशन कोणाला म्हणतो आपण, समजा जसं तोच एक्झाम्पल आपण याच्यात घेऊया, ए ने बी बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केला होता की ही प्रॉपर्टी बी तुझ्या लाईफ टाईम तुझ्याकडे राहणार, तुझ्यानंतर ही प्रॉपर्टी तू सीला द्यायची आहे, सीकडे जाणार आहे. आता झालं असं की कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर बीच्या आधी सी मेला, लक्षात आलं ना, बीच्या आधी सी मेला, आता ही प्रॉपर्टी बीच्या ताब्यात आहे, आता नंतर बी पण मेला, मग ही प्रॉपर्टी रिव्हर्शन इन पजेशन. रिव्हर्शनर इन पजेशन म्हणजे ज्या एनी बीला दिली होती त्याच्याकडे ही प्रॉपर्टी परत जाईल, म्हणजे ए हा रिव्हर्शनर इन पजेशन आहे. मग अशा वेळेला जर हे ह्या लिंकमध्ये ह्या सिरीजमध्ये सी अगोदर मेला बी नंतर मेला आणि बीचे वारसदार एला हे ह्या मिळकतीचा ताबा देत नसेल तर एचे जे वारसदार आहेत किंवा ए जो आहे तो रिव्हर्शनर इन पजेशन आहे, तो दावा दाखल करून ताबा घेऊ शकतो, तो स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकतो. आता एफ घेऊया. एफ काय म्हणतो, अ रिव्हर्शनर इन रिमाइंडर मॅन, अ रिमाइंडर, अ रिव्हर्शनर इन रिमाइंडर वेअर द अग्रीमेंट इज सच अ कोव्हेनंट अँड द रिव्हर्शनर इज एंटायटल्ड टू बेनिफिट देअर ऑफ अँड विल सस्टेन मटेरियल इंजरी बाय रिझन ऑफ इट्स ब्रीच. आता हाच एक्झाम्पल आपण परत घेऊया. एने बीला ही प्रॉपर्टी दिली होती लाईफ टाईम, बीच्या नंतर ही प्रॉपर्टी सीकडे जाणार होती, आता काय झालेलं आहे, सी अगोदर मेला, ही प्रॉपर्टी बीकडे होती, बी नंतर मेला, ही प्रॉपर्टी कोणाकडे जायला पाहिजे, एकडे. ए म्हणजे रिव्हर्शनर इन पजेशन, ज्याचं आपण ईमध्ये उल्लेख केला. आता रिव्हर्शनर इन पजेशन म्हणजे ए तो सुद्धा मेला, मग एचा जो वारसदार आहे त्याला आपण म्हणतो रिव्हर्शनर इन रिमाइंडर, मग एचा जो वारसदार आहे तो बीच्या वारसदारांच्या विरुद्ध असा दावा दाखल करू शकतो आणि स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळवू शकतो. मुद्दा आपल्याला आता माझ्या मते तरी कळाला असेल. मित्रांनो, यानंतरचा जो क्लॉज आहे एफ ए, एफ ए काय म्हणतो, ज्या वेळेला एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म आहे ती लिमिटेड लायबिलिटी फर्म दुसऱ्या लिमिटेड लायबिलिटी फर्म बरोबर एक करारनामा करून अमलगमेट होते, म्हणजे पहिले एक फर्म होती दुसरी एक फर्म त्यात मिळाली आणि एक तिसरी नवीन फर्म तयार झालेली आहे, मग ही जी तिसरी नवीन फर्म झालेली आहे यांना सुद्धा कोणाच्या विरुद्ध जर दावा दाखल करायचा असेल तर ही जी तिसरी नवीन निर्माण झालेली फर्म आहे जी अमलगमेशन नंतर तयार झालेली आहे तिला दावा दाखल करण्याचा हक्क आहे. आता ती डायरेक्ट लँग्वेज आपण वाचूया. मित्रांनो, वेन अ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप हॅज एंटर्ड इन टू अ कॉन्ट्रॅक्ट अँड सबसिक्वेंटली बिकम्स अमलगमेटेड विथ अनदर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप द न्यू लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप विच अराइजेस आउट ऑफ द अमलगमेशन. अर्थात ए आणि बी एक लिमिटेड लायबिलिटी फर्म होती, त्यांनी सी आणि डी लिमिटेड लायबिलिटी बरोबर करारनामा केला आणि एक नवीन फर्म निर्माण केली, त्या फर्मचं नाव झालं ए बी सी डी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म. आता ही जी नवीन फर्म झालेली आहे हिला हा दावा दाखल करण्याचा अधिकार आहे, याचा अर्थ असा आहे. मित्रांनो, पुढचा जो क्लॉज आहे तो जी, तो कंपनीच्या बाबतीत आहे. जसा एफ ए होता तसाच हा जी आहे, फक्त इथं शब्द बदललेलं आहे, तिथे लिमिटेड लायबिलिटी फर्म होती इथे कंपनी आहे. आता ती डायरेक्ट लँग्वेज वाचूया. वेन अ कंपनी हॅज एंटर्ड इन टू अ कॉन्ट्रॅक्ट अँड सबसिक्वेंटली बिकम्स अमलगमेटेड
विथ अनदर कंपनी, द न्यू कंपनी विच अराइजेस आउट ऑफ द अमलगमेशन। म्हणजे ह्या कंपनीला जी अमलगमेशन नंतर जी कंपनी निर्माण झालेली आहे त्या कंपनीला दावा दाखल करण्याचा अधिकार आहे आणि अशी कंपनी स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकते। आता पुढचा एच, एच थोडासा विचित्र आहे तो पण एक समजून घेऊया। वेन द प्रोमोटर्स ऑफ अ कंपनी हॅव बिफोर इट्स इनकॉर्पोरेशन, हा शब्द लक्षात घ्या। वेन द प्रोमोटर्स ऑफ अ कंपनी हॅव बिफोर इट्स इनकॉर्पोरेशन एंटर्ड इन टू अ कॉन्ट्रॅक्ट फॉर द पर्पजेस ऑफ कंपनी अँड सच कॉन्ट्रॅक्ट इज वॉरंटेड बाय द टर्म्स ऑफ द इनकॉर्पोरेशन द कंपनी। इथे सुद्धा एक कंपनी जी आहे ती स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकते, पण कसे, ज्या वेळेला ही कंपनी फॉर्मेशन करायची होती त्याच्या अगोदर जे प्रोमोटर्स होते त्यांनी प्रोमोटर्सनी जे करारनामे जे कॉन्ट्रॅक्ट इतरांच्या बरोबर केलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी ही कंपनी फॉर्म केलेली आहे आणि कंपनी फॉर्म झाल्यानंतर प्रोमोटर्सचं काम संपलेलं असतं, मग ते प्रोमोटर्सचा उपयोग होत नाही, त्याच्या जागी कंपनी येते, डायरेक्टर येते। मग अशा वेळेला त्या प्रोमोटर्स लोकांनी जे ॲग्रीमेंट जे करारनामे केलेले आहेत त्या करारनाम्याच्या आधारे किंवा त्या कॉन्ट्रॅक्टची एन्फोर्समेंट जर करून घ्यायची असेल, स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा जर दाखल करायचा झाला असेल तर ही कंपनी स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकते। इथे एक प्रोविझो दिलेलं आहे, प्रोविझो काय म्हटलेलं आहे की अशा वेळेला त्या कंपनीने ज्या वेळेला ती कंपनी फॉर्म झाली त्यावेळेला जे करारनामे झालेले आहेत जे कॉन्ट्रॅक्ट झालेले ते ॲक्सेप्ट केलेले पाहिजे, म्हणजे कंपनीने ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि जनरली ॲक्सेप्ट करतातच कारण तेच प्रोमोटर फॉर्म करतात नंतर ते डायरेक्ट होतात, तर कंपनीने ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि अशा प्रकारचं जे ॲक्सेप्टन्स असतं ते त्या थर्ड पार्टीला म्हणजे ज्यांच्यावर करारनामे केलेले आहे त्यांना कम्युनिकेट केलेलं पाहिजे आणि हे जनरली होतच असतं पण ते रेअर केसमध्ये असं होतं की कम्युनिकेट केलेलं नसेल। ते लँग्वेज मी वाचून दाखवतो। प्रोव्हाइडेड दॅट द कंपनी हॅज ॲक्सेप्टेड द कॉन्ट्रॅक्ट अँड हॅज कम्युनिकेटेड सच ॲक्सेप्टन्स टू अदर पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट, ज्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे त्यांना ते कळवलेलं पाहिजे असं। आता मित्रांनो सेक्शन 15 झालेलं आहे, 15 असं आहे आपल्याला माहिती झालं की कोण व्यक्ती आहे ज्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्स करून घेता येईल। आता सेक्शन 19 वाचूया, तो काय म्हणतोय, सेक्शन 19 असं म्हणतोय असे कोण व्यक्ती आहेत ज्यांच्या विरुद्ध आपल्याला दावा दाखल करता येईल। सेक्शन 19 काय म्हणतोय, रिलीफ अगेन्स्ट पार्टीज अँड पर्सन्स क्लेमिंग अंडर देम बाय सबसिक्वेंट टायटल, म्हणजे करारनामा केल्यानंतर ज्यांना सबसिक्वेंट टायटल मिळतो त्यांच्या विरुद्ध दावा दाखल करता येईल। आता यांची जी लँग्वेज आहे ती आपण वाचूया या सेक्शनची। एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड बाय धिस चॅप्टर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मे बी एन्फोर्स्ड अगेन्स्ट म्हटलेलं आहे कोणाच्या, तर खाली ती यादी दिलेली आहे, आयदर पार्टी देअर टू, म्हणजे दोन्ही पार्टी, आयदर पार्टी देअर टू म्हणजे वादी प्रतिवादी, प्रतिवादी वादी म्हणजे दोन्ही पार्टी एकमेकांच्या विरुद्ध दावे दाखल करू शकतात, एक झाला। त्याच्यानंतर बी आणि सी जो आहे तो दोन्ही सारखे आहेत त्यामुळे आपण बी जर समजलो तर सी पण आपल्याला समजल्यासारखा होतो हे लक्षात घ्या। एनी अदर पर्सन क्लेमिंग अंडर हिम बाय अ टायटल अराइजिंग सबसिक्वेंटली टू द कॉन्ट्रॅक्ट, आता एक शब्द इथं लक्षात घ्या, सबसिक्वेंटली टू द कॉन्ट्रॅक्ट मीन्स एनी पर्सन क्लेमिंग अंडर हिम बाय अ टायटल अराइजिंग सबसिक्वेंटली टू द कॉन्ट्रॅक्ट एक्सेप्ट अ ट्रान्सफरी फॉर व्हॅल्यू who has paid his money in good faith and without notice of the original contract. See एक पहिलं वाचून घेऊ आपण, एनी पर्सन क्लेमिंग अंडर अ टायटल, इथे सुद्धा तेच म्हटले, एनी पर्सन क्लेमिंग अंडर अ टायटल विच डो प्रायर टू द कॉन्ट्रॅक्ट अँड नोन टू द प्लेंटिफ माइट हॅव बीन डिस्प्लेस्ड बाय द डिफेंडंट, म्हणजे आपल्याला जे दावे कोणाच्या विरुद्ध दाखल करायचे आहेत त्याची एक डेफिनेशन, त्याची एक माहिती इथे दिलेली आहे। आपल्याला एक गोष्ट इथं फक्त लक्षात ठेवायची आहे की ज्याच्याबरोबर करारनामा झाला होता तो व्यक्ती आता हयात नाही कोणत्याही कारणाने, तर त्याच्या वतीने जो व्यक्ती त्याचा वारसदार होईल किंवा सबसिक्वेंटली ज्याला टायटल मिळेल त्याच्याविरुद्ध आपल्याला दावा दाखल करता येईल,
एक सिंपल एक्झाम्पल आपल्याला देणार आहे, आता ते आपल्याला लगेच कळून जाईल. ए ने बी बरोबर एक करारनामा केला, ए ने बी बरोबर करारनामा केला आणि ते सांगितलं की मी माझी 10 एकर जागा तुला विकत आहे 10 लाख रुपयांमध्ये, आणि बी ने ए ला 5 लाख रुपये दिलेले आहेत आणि 2 महिन्यानंतर खरेदीगत करायचं आहे. ए मेला, आता एच्या नंतर त्याचा जो वारसदार असेल तो कोण आहे, त्याचा वारसदार आहे मीन्स तो काय, एनी अदर पर्सन क्लेमिंग अंडर हिम बाय टायटल अराइजिंग सबसिक्वेंटली टू द कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर त्याला ते टायटल मिळालेलं आहे. मग आता बी एचा जो वारसदार आहे सी त्याच्याविरुद्ध दावा दाखल करू शकतो आणि सांगू शकतो की तुझ्या वडिलांनी असा माझ्यासंग व्यवहार केला होता, मी 5 लाख रुपये दिलेले आहेत, 5 लाख बाकी आहे ते आता घेऊन टाक आणि खरेदी करून टाक. आणि त्यांनी जर केलं नाही तर बीला एचे जे वारसदार आहेत त्यांच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करता येईल. मित्रांनो, ए झाला, बी झाला, सी झाला. आता सी ए काय म्हणतोय ते आपण बघूया. वेन अ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप हॅज एंटर्ड इन टू अ कॉन्ट्रॅक्ट and subsequently becomes amalgamated with another limited liability company partnership, the new limited liability partnership which arises out of the amalgamation. Section 15 madhe apan atta je vachlo hota 15 madhe fa jo clause hota tyachach agdi ulat ha ca ha ek clause ata taklela aahe. mitranno ha jo clause aahe तो 1/10/2018 इन्सर्ट करण्यात आलेला आहे. ह्यापूर्वी हा सेक्शन नव्हता, ह्यापूर्वी म्हणजे 1/10/2018 पूर्वी हा क्लॉज नव्हता. इथे काय म्हटलेलं आहे की एक लिमिटेड लायबिलिटी कंपनी फर्म आहे, तिने दुसऱ्या लिमिटेड लायबिलिटी फर्म बरोबर करारनामा केलेला आहे आणि करारनामा करून ते दोन्ही फर्म एकत्र आल्यात आणि त्यांनी अमलगमेशन केल्यानंतर नवीन लिमिटेड लायबिलिटी फर्म तयार केलेली आहे. अशा कंपनीबरोबर जर समजा अगोदर कोणता कॉन्ट्रॅक्ट झालेला असेल, पार्टनरशिप फर्म बरोबर जर कोणता कॉन्ट्रॅक्ट झालेला असेल, आता ए बी एक पार्टनरशिप फर्म होती, सी आणि डी सी अँड डी एक अशी पार्टनरशिप फर्म होती. समजा ए बी बरोबर एखादा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता आणि आता त्यांनी सी एन डी बरोबर सी डी बरोबर एक लिमिटेड लायबिलिटी फर्म बनवून बरोबर आपला कॉन्ट्रॅक्ट करून अमलगमेशन केलं, तर त्या कॉन्ट्रॅक्टची एन्फोर्समेंट करून घेण्याकरिता जी नवीन निर्माण झालेली लिमिटेड लायबिलिटी फर्म आहे त्याच्याविरुद्ध दावा दाखल करता येईल. त्याच धर्तीवर क्लॉज नंबर डी आहे, वेन अ कंपनी हॅज एंटर्ड इन टू अ कॉन्ट्रॅक्ट अँड सबसिक्वेंटली बिकम्स अमलगमेटेड विथ अनदर कंपनी द न्यू कंपनी विच अराइजेस आउट ऑफ द अमल कमिशन. फॉर सेम प्रकार आहे, समजा ए अँड बी कंपनी, ए अँड बी कंपनी होती, सी अँड डी कंपनी बरोबर त्यांनी अमल कमिशन केला आणि नंतर ए बी सी डी कंपनी निर्माण झालेली आहे. अगोदर जर समजा या दोन्ही कंपनीपैकी कोणाबरोबर जर समजा करारनामा झालेला असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट झालेला असेल, तर ह्या त्या कॉन्ट्रॅक्ट त्या कॉन्ट्रॅक्टची स्पेसिफिक परफॉर्मन्स ह्या नवीन कंपनीवरती दाखल करता येईल. स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा या नवीन कंपनीवरती दाखल करता येईल. मित्रांनो, तसंच ई, वेन द प्रोमोटर्स ऑफ अ कंपनी हॅव बिफोर इट्स इन कॉर्पोरेशन एंटर्ड इन टू अ कॉन्ट्रॅक्ट फॉर द पर्पज ऑफ कंपनी अँड सच कॉन्ट्रॅक्ट इज वॉरंटेड बाय द टर्म्स ऑफ द इनकॉर्पोरेशन द कंपनी. जसं 15E जो शेवटचा क्लॉज होता एच, त्याच पद्धतीने हा क्लॉज ई आहे. म्हणजे कंपनी स्थापन करण्यापूर्वी जे प्रमोटर होते आणि त्यांनी जे करारनामे जे ॲग्रीमेंट इतरांच्या बरोबर केलेले आहेत त्यांची एन्फोर्समेंट करून घेण्याकरिता ह्या कंपनीविरुद्ध दावे दाखल करता येईल. मित्रांनो, मला असं वाटतं सेक्शन 15 आणि 19 आपल्याला आता व्यवस्थित समजलेलं आहे. सेक्शन 17 मी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे आणि समजून सांगितलेलं आहे. आता सेक्शन एक सेक्शन राहिलेला आहे, तो आहे सेक्शन 18. सेक्शन 18 काय म्हणतोय, नॉन एन्फोर्समेंट एक्सेप्ट विथ व्हेरिएशन. म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स जे आहे त्याची पूर्तता तो एन्फोर्समेंट करून घेता येणार नाही. कशामुळे, करारनाम्यामध्ये काहीतरी व्हेरिएशन्स झालेले आहेत. ज्यावेळेला ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट केला होता त्यावेळेला जी परिस्थिती होती त्याच्यानंतर त्यात काहीतरी बदल झालेला आहे, तर अशा वेळेला आपल्याला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करून एन्फोर्समेंट करून घेता येणार नाही.
तर ती मी डायरेक्ट लँग्वेज आपल्याला वाचून दाखवतो. मित्रांनो, सेक्शन 18 काय म्हणते, नॉन एनफोर्समेंट एक्सेप्ट विथ व्हेरिएशन. पुढे असं म्हटलंय, वेअर अ प्लेंटिफ सिक्स स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट इन रायटिंग. समजा रायटिंगमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याचा तो स्पेसिफिक परफॉर्मन्स सीक करून घेत आहे, म्हणजे सीक करून घेत म्हणजे कोर्टामध्ये तो दावा दाखल करत आहे. टू विच द डिफेंडंट सेट्स अप अ व्हेरिएशन, आणि त्या करारनाम्याला प्रतिवादीने कोर्टामध्ये असा डिफेन्स घेतला, सेट्स अप अ व्हेरिएशन, म्हणजे तो प्रतिवादी असं म्हणतोय की ह्या दाव्यामध्ये ह्या करारनाम्यामध्ये नंतर काहीतरी बदल करण्यात आलेला आहे. द प्लेंटिफ कॅनॉट ऑप्टेन द कॅनॉट ऑप्टेन द परफॉर्मन्स सॉट. अशा वेळेला जो वादी आहे त्याला स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळणार नाही, एक्सेप्ट, आता इथे एक्सेप्ट शब्द वापरलेला आहे, एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन सो सेटअप. ही जी व्हेरिएशन आहे ती कशा पद्धतीने सेटअप केलेली आहे कोर्टामध्ये ते बघूया. इन द फॉलोइंग केसेस, नेमली पहिली कंडिशन, वेअर बाय फ्रॉड, मिस्टेक ऑफ फॅक्ट ऑर मिसरिप्रेझेंटेशन, द रिटर्न कॉन्ट्रॅक्ट ऑफ विच परफॉर्मन्स इज सॉट इज इन इट्स टर्म्स ऑर इफेक्ट डिफरंट फ्रॉम व्हॉट द पार्टीज अग्रीड टू ऑर डझंट ऑब्टेन ऑल द टर्म्स अग्रीड बिटवीन द पार्टीज ऑन द बेसिस ऑफ विच द डिफरंट एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट. मीन्स वादीने कॉन्ट्रॅक्टमध्ये फ्रॉड करून, मिस्टेक ऑफ फॅक्ट करून किंवा मिसरिप्रेझेंटेशन करून असा कोणताही कॉन्ट्रॅक्ट करून घेतलेला असेल आणि प्रतिवादी तिथे तो डिफेन्स घेत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये वादीला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू केला असला तरी त्याला स्पेसिफिक परफॉर्मन्स एन्फोर्समेंट करून घेता येणार नाही. कंडिशन नंबर बी काय म्हणते आपण बघूया. वेअर द ऑब्जेक्ट ऑफ द पार्टीज वॉज टू प्रोड्यूस अ सर्टन लीगल रिझल्ट विच द कॉन्ट्रॅक्ट ॲज फ्रेम्ड इज नॉट कॅल्क्युलेटेड टू प्रोड्यूस. म्हणजे ज्यावेळेला तो कॉन्ट्रॅक्ट केला उद्देश त्याचा लीगल रिझल्ट असला पाहिजे. जो कॉन्ट्रॅक्ट आपण करतो त्या कॉन्ट्रॅक्टचा जो उद्देश आहे त्याचा जो रिझल्ट आहे तो लीगल पाहिजे. अर्थात ए ने बी बरोबर समजा एखादा कॉन्ट्रॅक्ट केला आणि तो कॉन्ट्रॅक्ट असं केलं की बाबा मला तुम्ही 2 महिन्याच्या आतमध्ये चरस किंवा गांजा किंवा ओपीएम पाठवून द्या, तर बीने पाठवली नाही. जर पाठवलं नाही तर काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट व्हायोलेट झाला, पण त्याचा रिझल्ट काय आहे, बेकायदेशीर आहे. मग असा जो कायदा आहे, असा जो करारनामा आहे, असा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, तो कॉन्ट्रॅक्ट आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्टखाली दावा दाखल करून आपल्याला स्पेसिफिक परफॉर्मन्स करून घेता येणार नाही. त्याच्यानंतर कंडिशन नंबर सी बघूया. वेअर द पार्टीज हॅव सबसिक्वेंटली टू द एक्झिक्युशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट व्हॅरिड इट्स टर्म्स. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे ॲग्रीमेंट झाला होता त्याच्यानंतर काही दिवसानंतर वादी प्रतिवादी ह्या दोघांनी मिळून त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केलेले आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये जर वादी त्या चेंजेस कोर्टासमोर आणत नाही आणि दावा दाखल करतो आणि नंतर ती गोष्ट पुढे कोर्टासमोर येते, तर अशा वेळेला कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स एन्फोर्समेंट करून देणार नाही. मित्रांनो, सेक्शन 18 आपला आता झालेला आहे, 19 झालेला आहे, 17 आपण केला, 15 आता आपण केला, म्हणजे आज आपण 4 सेक्शन्स केलेले आहेत. या चारही सेक्शन्सला खूप वेळ गेलेला आहे, परंतु माझं असं मत आहे की आपली जी नोशन्स आहेत, आपले जे पॉईंट आहेत ते क्लिअर झालेले असतील. मी जाणून बुजून बॅरेट लँग्वेजवर भर घालत आहे. बॅरेट लँग्वेजवर जर मी भर घातली नाही, हे पुस्तक मी बॅरेट लँग्वेज वाचत आहे, मी कॉमेंट्री नाही वाचत, मी आपला फक्त शब्दानुशब्द वाचून आपलं पिक्चर क्लिअर करीत आहे. मित्रांनो, जर बॅरेट लँग्वेज वाचली नाही तर आपल्याला काहीच कळणार नाही आणि संपूर्ण कायद्याचं विश्लेषण मी 1 तासामध्ये करू शकतो, परंतु माझे 3 व्हिडिओ आता झालेले आहेत आणि खूप मोठे झालेले आहेत. आता आपल्याला मी असं विचारित आहे की माझे जे हे 3 व्हिडिओ आपल्याला कसे वाटले, आपल्याला असं योग्य वाटत असेल तर आपण माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करावा आणि मला माझ्या मोबाईलवर 9960977925 प्रत्युत्तर द्यावं आणि माझं प्रोत्साहन वाढवावे.
मला हे कळवावे की मी योग्य करीत आहे, मी आपल्या भल्यासाठी आपल्या फायद्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। धन्यवाद।